भूखंड घोटाळा आणि दाऊदशी कुणाचं नाव जोडलं गेलं हा सवाल केला अजित पवारांनी. हे आरोप कुणावर झाले त्यात सत्य नव्हतं, पण झाले ना आरोप. अजित पवारांनी शरद पवारांवर नाव न घेता या शब्दांमध्ये टीका केली आहे. तर माझ्यावर अनेक आरोप झाले, पण माझं नाव घेऊनच निवडणुका लढवल्या. अजित पवारांनी केलेल्या टीकेवर शरद पवारांनी हे उत्तर दिलंय. काही काही जण सांगतात भ्रष्टाचाराचा आरोप नाही. अहो, भ्रष्टाचाराचा आरोप केव्हा होईल? तुम्ही मंत्री झाला तर होईल. खासदार आमदारावर भ्रष्टाचाराचा आरोप कसा होईल? त्याच्या संदर्भामध्ये मग भ्रष्टाचाराचे आरोप काय माझ्यावरच झाले का? भ्रष्टाचाराचे आरोप एनरॉनचे कुणावर झाले? भूखंडाचं श्रीखंड खाल्लं कुणाच्यावर आरोप झाले? दाऊदशी जोडलं गेले कुणाच्यावर आरोप झाले? त्याच्यात सत्य नव्हतं, पण झाले ना आरोप? झाली ना बदनामी? अजित दादा स्टेजवरून बोलले, उदाहरणार्थ तेलगी श्रीखंडाचा भूखंड, दाऊदचा संबंध, असे आरोप अजित दादा स्वतः स्टेजवरून बोलले. तेच नाही, किती वर्षांनी विषय निघाले हा विषय? कधी निघाला होता? त्याच्यातून किती वर्ष गेली? आणि त्या सगळ्या वर्षांच्या मध्ये कुणी जागा झाली नाही.